हेलो स्टुडंट वेलकम टू आवर चैनल केमिस्ट्री मेड इजी आय एम शेखर इन दिस वीडियो आय एम गोइंग टू डिस्कस विथ यू नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन स्टुडंट या व्हिडिओमध्ये टोटल आपण पाच रिॲक्शन स्टडी करणार आहोत त्यापैकी जी पहली है, ही जी पहिली रिॲक्शन आहे ऑलरेडी ही याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस झालेली आहे पण पार्ट ए वुड्स रिॲक्शनचा फक्त डिस्कस झाला आहे या व्हिडिओमध्ये मी पार्ट ए प्लस पार्ट बी वुड्स रिॲक्शनचे दोन्ही पार्ट डिस्कस करणार आहे की जे बोर्ड आणि एन सी आर टी म्हणजे एम सी क्यू पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचे आहेत आता मी पहिली रिॲक्शन डिस्कस करतो आहे पाचपैकी विथ सोडियम म्हणजे वुड्स रिॲक्शन वुड्स रिॲक्शनमध्ये अल्कायल हलाइड आर डॅश एक्स रिॲक्ट होतात दोन सोडियम बरोबर टू एन ए अल्कायलाईट दोन आवश्यक आहे त्या रिॲक्शनमध्ये आर डॅश एक्स आर डॅश एक्स दोन सोडियमबरोबर रिॲक्ट होतात टू एन ए किंवा एन ए डॅश एन ए लिहा याचा अर्थ एन ए आणि हितला एक्स परत हितला एन ए आणि इथला एक्स असा एन एक्स एन एक्स असे दोन एन एक्स निघून जातात म्हणून मी रेड पेनना सर राऊंड केलेला आहे इट इज अ बाय प्रोडक्ट राऊंड केलेल्याच्या व्यतिरिक्त जो कंटेंट राहतोय म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस आर ग्रुप हा आर म्हणजे अल्काइल ग्रुप आणि हा सुद्धा अलकायल ग्रुप आहे ते दोन्ही कंबाईन होतात आणि ॲन्सर तयार होतं अल्केन ही रिएक्शन ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये केली जाते हे खूप महत्त्वाचं आहे आणि बाय प्रॉडक्ट असतो टू एन एक्स वूड्स रिएक्शनच्या पहिल्या पार्टमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अलकायलाइट जे इथे घेणार आहे ते दोन्ही अल्कायलाइड सेमच घ्यायचे आहेत डिफरंट घेऊन चालत नाहीत ह्या पहिल्या पार्टमध्ये सेकंड पार्टमध्ये आपण डिफरंट घेऊन काय होतंय हे डिस्कस करणारच आहोत डिटेलमध्ये इथं जर आर एक्स जर सी एच थ्री सी एल घेतला तर इथंसुद्धा आर एक्स सी एच थ्री सी एलच घ्यायचा इथं सी टू एच फाईव्ह बी आर घेतला तर इथंसुद्धा सी टू एच फाईव्ह डॅश बी आरच लिहायचं म्हणजे पार्ट वनमध्ये वुड्स रिॲक्शनच्या दोन्ही अल्कायलाइड सेमच घ्यावे लागतात आता आपण सेकंड पार्ट बघणार आहोत वुड्स रिॲक्शनचा की जो महत्त्वाचा आहे हा पार्ट आपण गेल्या व्हिडिओमध्ये डिस्कस न केल्यामुळं मी या व्हिडिओमध्ये पार्ट ए आणि पार्ट बी कंपॅरेटिव्ह स्टडी व्हावा म्हणून या व्हिडिओमध्ये मी कंटेंट हा कंटेंट ॲड केलेला आहे हा सेकंड पार्ट आहे वुड्स रिॲक्शनचा तिथं मी हेडिंग लिहिले बी डिफरंट अल्कायला लाईट मग अशा आपण बघितलं सेम अल्कायला लाईट आता डिफरंट अल्कायला लाईटचा अर्थ काय होतो ही रिॲक्शन नीट बघा आर डॅश एक्स सोडियम आणि आर डॅश एक्स म्हणजे इथंसुद्धा दोन अल्कायला लाईट लागतात सोडियम आवश्यक आहे फक्त हे जे बॅलन्सिंगचे नंबर म्हणजे रेड कलरनं जे नोट केलेले आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत तिथं अलकायला लाईट कुठलंही घ्या नंबर हेच राहतील हे नंबर चेंज होणार नाहीत हे स्टॉयच्योमॅट्रिक नंबर जे आहेत म्हणजे को नंबर जे दिलेले आहेत थ्री सिक्स आणि थ्री हे ऑलरेडी नंबर मी तुम्हाला लिहूनच तिथं दिलेले आहेत इथं आर डॅश एक्स जो घेणार आहे तुम्ही आणि इथं जो आर डॅश एक्स घेणार आहे इथला जो आर डॅश एक्स आहे आणि इथला जो आर डॅश एक्स आहे हे दोन्ही वेगवेगळे आहेत हिथं सी एच थ्री सी एल घेतलं तर हिथं सी एच थ्री सी एल घेऊन चालत नाही इथं सी टू एच फाईव्ह सी एल घ्या किंवा अजून कुठलाही आर ग्रुप घ्या पण हिथं जो आर ग्रुप आहे तो इथं नसायला पाहिजे पण हिथं जो हॅलोजन आहे तोच तो हॅलोजन इकडं आवश्यक आहे ही रिॲक्शन ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये होते फक्त या रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट तीन वेगवेगळे तयार होतात दीज आर द पॉसिबिलिटी पहिला प्रोडक्ट तयार होतो आर डॅश आर म्हणजेच हाच आर ग्रुप याच आर ग्रुपबरोबर कंबाईन होतो कारण असे तीन आहेत आर डॅश एक्स आर डॅश एक्स आर डॅश एक्स आर डॅश एक्स हिथं आर जो पहिला आहे तो दुसऱ्या आरबरोबर कंबाईन होतो पॉसिबिलिटी आहेत नंतर आर डॅश एक्स आर डॅश एक्स आर डॅश एक्स असे तीन असतील त्यातला एक आर डॅश दुसऱ्या आर डॅशबरोबर कंबाईन होतो आणि दुसरा प्रोडक्ट तयार होतो आर डॅश डॅश आर डॅश आणि तिसरी पॉसिबिलिटी आहे पहिल्यातला एक आर आणि यातला एक आर डॅश म्हणजे हा तिसरा प्रोडक्ट तयार होतो आर डॅश आर डॅश इथं डॅश लिहिण्याचं रिझन काय होतं आणि इथं डॅश न लिहिण्याचं रिझन काय होतं इथं जो आर ग्रुप आहे तो इथं नसायला पाहिजे म्हणजे हे दोन्ही आर ग्रुप वेगवेगळे आहेत मग तीन वेगवेगळे वेग प्रोडक्ट तयार होतात बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की प्रोडक्टचा नंबर वाढलेला आहे म्हणजे ही रिएक्शन खूप चांगली आहे पण जरी प्रोडक्टचा नंबर जास्त दिसत असला इथं एक दोन आणि तीन आणि तिन्ही अलकेनच तयार होतात पण तिन्ही वेगवेगळे अलकेन तयार होतात पण मिक्सर असतं ही रिॲक्शन कुठल्याही लॅबॉरेटरीमध्ये किंवा केमिकल इंडस्ट्रीमध्ये कंटेनरमध्ये एखाद्या केली तर तीन वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात पण ते एकाच टँकमध्ये एकाच कंटेनरमध्ये असतात हे सेपरेट करण्याचा खर्च वाढतो हे तिन्ही अल्केन एकमेकात जे मिक्सअप असतात ते आणि प्रत्येक अल्केन सो पार्टिसिपेशन असतं तेहतीस टक्के कारण साधारण तीन प्रोडक्ट तयार होत आहेत एक दोन तीन प्रोडक्ट तयार झालेत शंभर टक्केपैकी एकाची वाटणी किती झाली तर साधारण तेत्तीस टक्के आपण ॲप्रॉक्स कॅल्क्युलेशन करतोय साधारण तेहतीस टक्के तेहतीस टक्के आणि तेहतीस टक्के मग राहिलेला बाय प्रोडक्ट तयार होतो आहे म्हणजे अल्केन तयार करण्याच्या ज्या दोन्ही मेथड्स आहेत पार्ट ए आणि पार्ट बी त्यापैकी पार्ट ए बेस्ट मेथड मानली जाते कारण त्यात हंड्रेड पर्सेंट अल्केन तयार होतं आणि एकच त्यात सेपरेशनची वगैरे इतकी आवश्यकता नसते तसं पार्ट टूमध्ये जेव्हा डिफरंट अल्कॅलाय हलाइड वापरतो आपण तेव्हा सुद्धा अल्केन तयार होतं पण मिक्सर ऑफ अल्केन तयार होतं आणि ते मिक्सर ऑफ अल्केन सेपरेट करण्याचा खर्चही वाढतो आणि मेथड्सही त्याला आवश्यक असतात पाचपैकी आपण एक रिॲक्शन डिस्कस केलेले आता सेकंड रिॲक्शन डिस्कस करतोय विथ कॉपर म्हणजे अल्कॅललाइड रिॲक्ट्स विथ कॉपर याला उलमन रिॲक्शन असंही म्हणतात आर डॅश एक्स प्लस कॉपर इज इक इज इक्वल टू कॅपिटल ए लिहिलं आहे म्हणजे तो कॅपिटल ए फाइंड आउट करायचं आहे आपल्याला अल्काललाइटमध्ये कॉपर ॲड केल्यानंतर कॅपिटल ए कोणता तयार होतोय तर त्याचा ॲन्सर लिहिलं आहे आर डॅश एक्स कॉपर आणि आर डॅश एक्स म्हणजे कॉपर असेल तर अल्काललाइट तुम्हाला दोनदा लिहावं लागेल वुड्स रिएक्शन सारखी रिॲक्शन आहे फक्त सोडियमच्या ऐवजी फक्त कॉपर वापरला आहे लक्षात ठेवा त्यामुळे इथं कॉपर दोनदा लिहिण्याची गरज नाही कारण एका कॉपरची बॅलेन्सी दोन आहे एक कॉपर दोन्ही हॅलोजनला रिप्लेस करतो हा एक्स म्हणजे हॅलोजन आहे हा एक्स म्हणजे हॅलोजन आहे एक कॉपर त्या दोन्ही हॅलोजनला रिप्लेस करतो मग इथं डॉटेड लाईननं मी केलेलं आहे हे कॉपर आणि दोन हॅलोजन गेल्यानंतर जो शिल्लक हा सी यू एक्स टू रिप्लेस होतो बाय प्रॉडक्ट आणि जे दोन आर ग्रुप राहतात इट इज अ मेन प्रोडक्ट आर डॅश आर म्हणजे अलकेन तयार होतो इट इज कॉल्ड उलमन रिॲक्शन आता आपण थर्ड रिॲक्शन डिस्कस करतो आहे थर्ड रिॲक्शन आहे स्ट्रिकर रिॲक्शन या रिॲक्शनमध्ये एन ए टू एस थ्री वापरलं जातं सोडियम सल्फाईट अल्काललाइटमध्ये एन ए टू एसओ थ्री ॲड केल्यानंतर कोणता प्रोडक्ट तयार होतो आर डॅश एक्स रिॲक्ट्स विथ एन ए टू एस थ्री गिव्स कॅपिटल ए फाइंड कॅपिटल ए असा क्वेश्चन असेल तर त्याचं ॲन्सर लिहितो आहे इथं आर डॅश एक्स प्लस एन ए टू एस ओ थ्री एन ए टू एस थ्री म्हणजे सोडियम सल्फाईट एन ए टू एसओ थ्री आपण असं लिहिलं तरी चालू शकेल एन ए प्लस आणि ओ थ्री एन ए मधला सल्फर मायनस म्हणजे हा सगळा ग्रुप मायनस ह्या सगळ्यांची बेरीज एन ए टू एसओ थ्रीच आहे आर डॅश एक्समध्ये जर आपण आर आणि एक्स जर सेपरेट केला तर आरवरती डेल्टा प्लस चार्ज येतो पॉझिटिव्ह चार्ज आणि एक्स म्हणजे हॅलोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्यामुळं हॅलोजनवरती निगेटिव्ह चार्ज येणार म्हणजे आर प्लस होणार एक्स मायनस होणार आणि एन ए टू ओ थ्री चे दोन चार्जेस कुठले एन ए प्लस एस थ्री एन ए मायनस हा मायनसवाला पार्ट आरला अटॅच आहे आणि मेन प्रोडक्ट तयार करतोय आर डॅश एस ओ थ्री एन ए आणि इथला एक्स आणि इथला एन ए एकमेकांशी कंबाईन होतात आणि प्रोडक्ट तयार काय करतात एन एक्स तो की जो मी ॲरोच्या खाली लिहिलेला आहे यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे मायनसकडून प्लसकडे एरोची डायरेक्शन असावी मेकॅनिझमची हिंट आहे ती लक्षात ठेवा चौथी रिएक्शन बघतोय आपण विथ अमोनिया अल्कोहोलिक अमोनिया म्हणजे अल्कोहोल प्लस अमोनिया कंबाईन करायचं आणि ते अल्काएल हलाइटमध्ये ॲड करायचं क्वेश्चन असं असेल आर डॅश एक्स अल्कायल हलाइड प्लस ॲरोवरती देतील एन एच थ्री अँड फाईंड प्रोडक्ट कॅपिटल ए त्याचा अॅन्सर खाली लिहितो आहे आर डॅश एक्स ॲरोवरती एन एच थ्री लि लिहिलेलं आहे पण ॲरोच्या खाली मी एन एच थ्रीचे दोन तुकडे लिहिलेले आहेत म्हणजे दोन पार्ट कसे तयार होतात एन एच थ्रीचे दोन तुकडे कुठले एच प्लस एन एच टू मायनस एच पॉझिटिव्ह आणि एन एच टू निगेटिव्ह तयार होतं आर डॅश एक्सचे दोन तुकडे कुठले आयोनायझेशन आर प्लस तयार होणार आयोनायझेशन म्हणण्यापेक्षा आपण ते कंपाऊंड ब्रेक करतोय आर प्लस तयार होणार आणि एक्स काय होणार मायनस होणार आरवरती पॉझिटिव्ह चार्ज एक्सवरती निगेटिव्ह यातला पॉझिटिव्ह अमोनियाच्या एन एच टूला अटॅच करायचा आणि यातला एक्स यातल्या अमोनियाच्या एचला अटॅच करायचा म्हणजे तयार होणार आर डॅश एन एच टू आणि बाय प्रोडक्ट असेल एच एक्स दॅट इज आर एन एच टू आणि बाय प्रोडक्ट एच एक्स एन एच टू तयार झालेला आहे म्हणून इट इज अ प्रायमरी अमाइन प्रायमरी अमाइन तयार करण्याची मेथड आहे आपण आता लास्ट रिएक्शन डिस्कस करतो आहे या व्हिडिओची कोरे हाऊस रिॲक्शन यामध्ये क्वेश्चन असं असेल अल्कायल हलाइड प्लस पहिल्यांदा एडिशन असेल लिथियम सेकंड असेल कॉपर हलाइड आणि थर्ड असेल अल्कायलाइड हिथं सुद्धा अल्कायल हलाइड आहे आणि इथं सुद्धा अल्काएल ॲड केलेलं आहे हे दोन्ही अल्कॅलाइट सेमही असू शकतात किंवा डिफरंटही असू शकतात आणि ॲरोच्या पुढं दिलेलं एक फाइंड कॅपिटल ए म्हणजे कॅपिटल ए फाइंड आउट करायचं आहे मी आता एन्सर लिहितो आहे आर डॅश एक्स आणि मी तर एक हिंट देतो आहे की या क्वेश्चनचा अँसर तयार कसं करायचं कारण फायनल प्रोडक्ट तयार करण्यावरती बरेच क्वेश्चन मॅक्झिमम पब्लिकेशन्समध्ये आपल्याला बघायला भेटतात कोरे हाऊस रिएक्शन आहे ते ओळखायचं कसं अल्का कोणतंही असे ना का त्यामध्ये लिथियम कॉपर हॅलाईड आणि आर डॅश एक्स अल्कॅला लाईट जर परत ॲड असेल ह्या तीन कंडिशन दिसल्या तर समजायची ती रिॲक्शन कोरे हाऊस रिॲक्शन आणि या रिॲक्शनचं अँसर काढण्याची फार सोपी ट्रीक आहे इथं जो आर ग्रुप दिलेला आहे आर आर डॅश एक्स सुरुवातीला आणि जो थर्ड आर डॅश एक्स जो दिलेला आहे हे दोन्ही आर एकमेकांना कंबाईन करायचे आणि अॅन्सर तयार करायचं जे ॲन्सर तयार होईल आर डॅश आर हे दोन्ही आर सेम असतील किंवा डिफरंट असतील डिपेंड्स आणि अँसर तयार होतं अल्केन स्टुडंट आपण या व्हिडिओमध्ये टोटल पाच रिॲक्शन स्टडी केलेले आहेत इन डिटेल या पाच रिॲक्शनवरती मी तुम्हाला काही क्वेश्चन सॉल्विंगला देतो आहे हे क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि याची ॲन्सर मला म्हणजे मेन प्रोडक्ट जेवढे असतील त्याचे कॅपिटल ए फाइंड आऊट करायला सांगितले कॅपिटल ए किंवा कॅपिटल ए प्लस बी प्लस सी मेन प्रोडक्ट फक्त फाइंड आऊट करायचे आणि याची ॲन्सर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा स्टुडंट हा आजचा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला या पाच रिॲक्शनवरचा कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मॅक्झिमम जणांना तो शेअर करा थँक्यू